नमस्कार मी रुचिका आपण पाहताय आपला आवाज आपल्या आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो येत्या चोवीस तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे पंचगंगा नदीच्या पातळी झपाट्याने वाढ होत आहे आणि नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय महापुराच्या धोक्यामुळे सांगलीतील चारशे रहिवाशांना केले स्थलांतरित तर राज्यातील एस टी बस सेवेचे जिल्हा बंदी उठवा नाही तर पुन्हा थाळीनाथ आंदोलन करू असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय तर नगर राहुरी पारनेर तालुक्यातील गावामध्ये लष्करी प्रशिक्षणासाठी जमिनी आरक्षित असल्याची चर्चा चालू होती पण शेतकऱ्यांना मी तुमच्या पाठी आहे एक इंचही जमीन जाऊ देणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय तर नंदुरबार मधील शेतकऱ्यांना अजून युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकरी नाराज तर दुसरीकडे खताचा काळा बाजार होत असल्याने शेतकऱ्यांकडून आरोप करण्यात येतोय तर अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने युजीसीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती होणार आहे सुनावणी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या वरील शैक्षणिक चॅनल आता संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जगभरातील अनेक लोकांना देखील पाहता येणार आहे तर बिग बॉस चौदाचा सा प्रोमो आउट करण्यात आलेला आहे मात्र प्रसारित होण्याची तारीख अजूनही गुलदस्त्यातच आहे तर अमेरिकेच्या न्यू जर्शीमध्ये पंडित जसराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले वयाच्या नव्वदादाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे तर आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आपला आवाज हा तुमची साथमजी धन्यवाद